महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता गणेश वगैरे पंढरपूर यांना नामदेव खेडेकर, महालिंग दुधाळे आणि बंडू साळुंके नामक व्यक्तींनी काही तुमच्या विरुद्ध तक्रारी आलेल्या आहेत आणि त्याची त्याबाबतच्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या दिल्या आणि तुम्हाला हे मिटवायचं असेल, माघार घ्यायची असेल तर तडजोड करा, अशी अशी हे थांबवा प्रकरण कुठंतरी अशी अशी याची भीती घातली त्यांना आणि या भीतीमुळं सहाय्यक अभियंता जे वगैरे आहेत ते मागच्या शनिवारी 3 दिवसापूर्वी भीतीमुळं निघून गेले होते. त्याबाबतची तक्रार पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे दाखल होती. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना परत माघारी आणलेलं आहे आणि त्यांचं समुपदेशन केलेलं आहे, त्यांचं मनपरिवर्तन केलेलं आहे. त्या घटनेच्या अनुषंगाने गणेश वगैरे सहाय्यक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांनी पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे तक्रार दाखल केलेली आहे आणि त्या तक्रारीवरून भादवी कलम 384 खंडणीची मागणी करणे या सदराखाली या 3 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. सदरचा प्रकार जो घडला आहे पोलीस ठाणे कर्कम हद्दीतील आहे, त्यामुळं सदरचा गुन्हा हे माननीय वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस ठाणे कर्कम येथे वर्ग करण्यात येणार आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.